नमस्कार, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल फोडणीमध्ये। आज आपण भडंग कसा करणार आहोत ते पाहणार आहोत। तर इथं मी 1 किलो चुरमुरण्यासाठी 1/2 किलो शेंगदाणे छान खरपूस भाजून घेतलेलं, अशा प्रकारे लालसर असे भाजून घेतलेले आहेत। त्याच्यानंतर 2 लसणाचे गड्डे मी इथं छान त्याच्या पाकळ्या काढून ठेचून घेतलेलं आहे। इथं मी कढीपत्ता घेतलेला आहे, चवीनुसार चटणी घेतलेली आहे। मी इथं 2 चमचे चटणी घेतलेली आहे। त्यानंतर जिरे मोहरीची अशा प्रकारे पेस्ट करून घेतलेली आहे, बारीक पावडर करून घेतलेली आहे। त्याच्यानंतर मी इथं 2 चमचे हळद घेतलेली आहे आणि 1.5 चमचे मीठ घेतलेलं आहे। ते तुम्ही कमी जास्त करू शकता। आता आपण एका कढईत किंवा मोठ्या ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे ऑइल ॲड करणार आहे। अशा प्रकारे मी इथं 3 चमचे ऑइल ॲड करते। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जी जिरे व मोहरीची आपण पेस्ट केली होती ती घालून घेऊयात। लसणाच्या कुड्या घालून घ्यायच्यात आणि हे चांगल्या पद्धतीने परतून घ्यायचं। ह्याच्यामध्ये आपण कढीपत्तासुद्धा घालून घ्यायचा आहे आत्ताच आणि चांगल्या प्रकारे हे तेलात परतून घ्यायचं आहे। तेल जास्त गरम करायचं नाही आपल्याला आणि लो आचेवरच आपण हे करायचं आहे। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चवीनुसार चटणी घालूया जी आपण 2 चमचे घेतली होती। त्यानंतर मी इथं हळद घालते जी की मी 2 चमचे घेतलेली आहे। त्यानंतर मी इथं मीठ घालणार आहे जे मी 1.5 चमचे घेतलेलं आहे मीठ। त्याच्यानंतर हे चांगल्या पद्धतीने हलवून घेऊयात। हे हलवून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे। तर आता आपण हे पूर्ण जे शेंगदाणे आहेत ते छान पद्धतीने ह्याच्यात हलवून घ्यायचे अशा प्रकारे। हां, आणि हे सर्व मसाला जो आहे तो पूर्ण शेंगदाण्यांना छान पद्धतीने लागला गेला पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण हे हलवून घेऊयात। आणि जे आपण 1 किलो चिरमुरे घेतलेत तर आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हेही चांगल्या पद्धतीनं परतून घ्यायचेत, म्हणजे पूर्ण कलर ह्याला आला पाहिजे। आपण यावेळेला गॅस बंद करू शकता। तर अशा प्रकारे आपण सर्व जो मसाला आहे तो लागला गेला पाहिजे अशा रीतीनं हलवत राहायचं आहे। पूर्ण जे आपण चिरमुरे घातले त्याला वेगळा कलर आला पाहिजे, तोपर्यंत आपण यांना हलवून घ्यायचं आहे। तर आपला आता जो भडंग आहे तो रेडी आहे। तर अशा प्रकारे आपला भडंग रेडी झालेला आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। असेच व्हिडिओच्या अपडेटसाठी बेल घंटीला नक्की क्लिक करा। धन्यवाद।